मित्रांनो, आपण आता गुजरात बाउंड्री मध्ये घुसलो आहोत। हे सापुतारा गुजरात बाउंड्री वरती साखरपाड्याला थांबलेलो आहोत चहा पिण्यासाठी। इथं आम्ही चहा पिलो, मस्त चहा लागला। आता इजून मला वाटतं 400 किलोमीटर अहमदाबाद आहे। अहमदाबाद इथून 250 किलोमीटर आहे। जेवण करा साडेनऊ। हाय फ्रेंड्स, एकदाशी आपण अहमदाबादला पोहोचलो। ही माझी बेवणी रिंकू, रात्री मुक्काम केलो आम्ही। हा रिंकूचा मुलगा। आता मोठ्या मेहुणीला भेटासाठी आम्ही मोडासाला चाललेलो आहोत सुरतवरून। सॉरी, अहमदाबाद तू मोडासा। अगोदर दोन्ही मेहुणीला भेटूया, मग एन्जॉय करूया। ओके बाय। गुजरात ची बडीशेप खाण्याची पद्धत आहे। प्रत्येक घरामध्ये बाटलीमध्ये बडीशेप देतात। इथे पाहुणे सगळे आपल्या महाराष्ट्रात बाटलीमध्ये दारू असतात, तर बाटलीमध्ये बडीशेप खाऊ करतात। मित्रांनो, आपण गुजरातला पोहोचलो। गुजरातवरून सुरत मार्गे अहमदाबादला आलो। अहमदाबाद मधून आपण मोडासाला आलो। मोडासाला माझी एक मेहुणी राहते, तर तिथल्या गावातले एक मोडासामधले एक मंदिर आहे, छान आहे, खूप छान आहे। त्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत। इथं समोरच्या लाल गाडीमध्ये आमच्या माझी मिसेस मेहुणी बसली आणि आम्ही सगळेजण हे बच्चे लोक सगळे। एक गाडी रिटर्न येते, गाडी जायण्यावरती छोटी गाडी आहे, उतरले त्याने गाडीतून, वजन जास्त झालं त्यांचं, त्या वजनामुळे गाडी जाण्यावरती। तिघी बहिणी आहेत बघा, त्या माझी बायको, दोन मेहुणे, एमटी गाडी। आता यात दर्शन करू आपण सगळे मिळून। बघ रे, कोण उचल की मग काय केलं। या आमच्या मेहुणे, या दोन, त्यांच्या लोड मुळे गाडी पुढेच गेली नाही। हे दोन बघा, हे दोघे जण आहेत। देव
मित्रांनो, मोड समुद्र हे देवराज मंदिर आहे, हे चढ पण हा तिघीन चढे नाही म्हणून हे तिघीन असे ओढत घेऊन चाललो दर्शनासाठी. चलो काहीतरी मला घेऊन जातील बाकारे. हे मोडा समजलं देवाई मंदिर आहे, खूप छान आहे मंदिर. या पायऱ्या आज आपला मोडासामध्ये मुक्काम आहे. आज मिसेस तिच्या दोन बहिणी इथं राहतात. खूप दिवसातून 15 वर्षातून आम्ही इथं आलेलो आहोत. कोरोना आहे ना, मी इधर बोला था. कोरोना येणार आहे, पाऊस मध्ये पाणी विकणार आहे, सगळं लिहिलेलं आहे इथं. पहिला कोरोना आहे तर लिखा था पहिले. मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये कोरोना येच्या अगोदर कोरोना येणार म्हणून इथं कुणीतरी वाणी केलेली होती म्हणजे. हॅलो, ह्या मंदिरमध्ये कोरोना येणार म्हणून अशी वाणी अगोदर केली होती, मग कोरोना इथं आलं म्हणजे. आणि 200 वर्षापूर्वी पाणी हे पाऊचमध्ये विकलं जाईल म्हणून इथं लिहिलं होतं म्हणून मंदिरमध्ये. 200 वर्षापूर्वी पाणी विकलं जाईल बाटलीमध्ये पाऊचमध्ये. तर ते कुठं लिहिलंय आपण ते बघू. वर शूटिंग घ्या, मंदिर शूटिंग घ्या. खूप सुंदर मंदिर आहे. जिवंत या मंदिरामध्ये कोणी भेटले, देवाईत पंडित या महाराजांनी इथं जिवंत समाधी घेतली म्हणून सांगतात. प्रसिद्ध आगमसंहिता आगमवाणी सगळी तिथं केलेली आहे. चला पडत ना बंद. देवराज मंदिर आहे. या मंदिरमध्ये एक पाण्याचा कुंड आहे. पाण्याच्या कुंडामध्ये हा दगड हा तरंगतो, ॲक्च्युअल तरंगतो हा दगड. हा बघा, दाखवा इकडे दगड. हा दगड सोडला, हा दगड वरच्या पाण्यामध्ये तरंगतो, खरंच तरंगतो. मी लाईव्ह अनुभव घेतलो त्या गोष्टींचा. मित्रांनो, इथं सगळ्या जुन्या जमान्यातल्या वस्तू दिसतील. हे सगळे खाली बघितलं तर तुम्ही ते पीठ आपलं गव्हापासून पीठ करतात तो. हे सगळ्या जुन्या जमान्यातल्या सगळा खजिना आहे. हा जुना खजिना, जुनं मटेरियल, जुन्या वस्तू. हे सगळ्या जुन्या वस्तू आहेत. त्या मोडासामधल्या मंदिरामध्ये सगळ्या जुन्या वस्तू ठेवले त्यांनी. हे जुने जाते आहेत. हे जुने ढोल, हे सगळ्या जुन्या वस्तू जतन करून ठेवले सगळ्या इथं. खूप दिवसाच्या जुन्या वस्तू आहेत ह्या.
खूप सुंदर इथं चित्र बघायला आपल्याला मिळेल. आणि आमच्या महाराष्ट्रीयन मुली सगळे हे आमचे जुने हे जुने बाबा जुन्या जमान्यातील खजिना ठेवासाठी हे संदूक केलेले हे जुन्या जमान्यातील आहेत. या मंदिरामध्ये खूप चांगल्या वस्तू आहेत त्या हे तुम्ही पाहू शकता. या ह्याच्यामध्ये बघा हे जुना खजिना खजिना आणून ठेवण्यासाठी हे जुन्या जुन्या सगळ्या हे जुने संदूक आहेत. मला वाटतं आपले महाराष्ट्रातले शिवाजी महाराज अशा संदूकामधून किल्ल्यातून बाहेर पडलेले आपण ऐकतो ते असेच ते खजिने होते त्यावेळेस वापर केलेले शिवाजी महाराज या काळामध्ये. ते इथं हे आहेत ह्या जपून ठेवलेल्या वस्तू आहेत. या सर्व हे सगळे भांडे बघा हे जुन्या जमान्यातला डेरा मोठा पाण्याचा हे जुन्या जमान्यातला हा हा पाण्याची टाकी जुन्या जमान्यातली जुने हंडे अशा अनेक प्रकारच्या जुन्या वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतील. तरी तो हा ब्लॉग तुम्ही पाहायला विसरू नका. आपला ब्लॉग अतिश शिंदे लाईक करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हा जुना ढोल आणि ह्याच्यासोबत बसलेले हे सगळे हे आमचे दोन सोडून हे जुने माकडं आणि हे दोन नवीन 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 लेकिन ये गतिरोध के आगे नहीं जाएगी ये गतिरोध के आगे नहीं जाएगी. ये गाड़ी है हमारी ये हमारी साली है ये हमारी साली अभी देखेंगे इनके वजन से गाड़ी आगे जाती कि नहीं. उतरा ले जाते दीदी तुला काय वाटतं गाडी पुढे जाईल का नाही लय फास्ट जाईल पलटवून गाडी. मित्रांनो आपण आता इथलं दर्शन घेतलेलं आहे पण इथल्या महाराजांनी 200 वर्षापूर्वी काय वाणी केली हे आपल्याला आता हे तिथं टाइम झालाय साधारण 8 वाजले त्यामुळे जी वाणी लिहिलेली होती कोणती वाणी काय लिहिली वाणी इथं सगळं बंद केलेलं आहे टाइम संपल्यामुळे. आपण सकाळी येऊन ती वाणी आपण अजून वाचून काढू. खूप छान वाणी लिहिली होती आणि त्या प्रमाणात घडत आहे. कोरोना येणं माणसाचं भविष्य 200 वर्षांनी कसं वागणं पाण्याचं कसं कशी अडचण येणं या सगळ्या इथे लिहिलेल्या वस्तू 200 वर्षापूर्वी ते आपण उद्या सकाळी येऊन बघू. आता आपण घरी निघू बाय.